मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। छाटणी बरोबर केली यार का ही छाटणी आहे कैची कुठे ठेवली नाही बरीच शेंडी कट केले हात दुखायला लागले माझे मुंबईला जायचं होतं त्याला फुलं कैची केली त्यांनी सेटिंग झाली का सुरू झालं उंच कैची केली का हाँ बरोबर मित्रांनो हा अद्रकीमध्ये शेवगा लावलेला आहे आणि असा प्लॉट मी पहिल्यांदाच पाहतोय की अद्रकाच्या बेडवरच त्यांनी शेवग्याची रोपं लावलीत तर हे कसं सुचलं काय सुचलं ते आपल्याला किशोर कुलकर्णी सर सांगतीलच तसंच जाधव सर या ठिकाणी जे प्लॉटकडे लक्ष देत आहेत तर हा तुम्ही दोघंही बोला तर हा प्लॉट कुणाचा आहे कशी लागवड केली आहे ते जरा दत्तू जाधव सर आपल्याला सांगतील हा प्लॉट आहे ना प्रकाश काका धनीधर हे मुंबईला बँकेत असत्यास सर्व्हिसला सर्व्हिस संपल्यानंतर ते गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर ते शेती करताय तर त्यांनी अद्रक लावली आणि अद्रक लावल्यानंतर त्यांचे मित्र किशोर कुलकर्णी हे औरंगाबादहून येऊन इडं त्यांनी शेवग्याचा पहिला प्लॉट लावला त्यानंतर किशोर गुरुजीने त्यांना सांगितलं बा तुम्ही शेवगा लावा म्हणून त्यांनी त्या अद्रकीमध्ये शेवगा लावला आणि तो शेवगा इतका सक्सेस झाला का तो आज फुलात बहरतोय आणि एकदम सुंदर आहे या ठिकाणी सर आलेले आणि परशे सर आहे अरुण चव्हाण किशोर कुलकर्णी आम्ही सर्व या प्लॉटमध्ये सध्या उभो आहे किशोर कुलकर्णी सर नमस्कार 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 हां सांगा सर या प्लॉटबद्दल अद्रकीमध्ये शेवगा कसा लावलाय तुम्ही किंवा तुम्ही कसं सजेस्ट केलं हो मी अगोदर मी लावला आणि प्रकाश धनेधर हे मुंबईला IDBI बँकेचे मॅनेजर आहे रिटायर झाले आणि ते इथं शेती करत होते लॉकडाऊनमध्ये इथे सापडले तर शेती करायला लागले आणि मग मी ज्यावेळेस शेवगा लावला त्यावेळेस ते माझ्याकडे यायची गप्पा वगैरे मारायला तर मी त्यांना सांगितलं की बा तुम्ही आता अद्रक लावल्यानंतर अद्रकीत आपण शेवगा लावून प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हटलं पाहायचं आपण प्रयोग करायचा माझी शेती माझा प्रयोग प्रयोग करावा तर मग आम्ही सहज अगदी मग त्या बिया त्यांच्याकडे लावल्या त्या लावल्यानंतर आज इतका आनंद वाटतो की धनेधर साहेब हे जाय करतात आज ते इथं नाही आहे मुंबईला आहे ते परंतु ते नेहमीच राहतात त्यांना सकाळी 7 वाजेपासून बांधारेवर असतात काम करतात स्वतःच शेतीचं आणि त्यांचा पुतण्या रमेश धनेधर सुद्धा त्यांना मदत करत असतो सातत्यानं आणि सरांनी खूप चांगलं केलेलं आहे या ठिकाणी आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने या शेवगा शेतीमध्ये आपलं स्वतःला जर आपण प्रयत्न केले प्रयत्न प्रमाण पद्धतीप्रमाणे तर निश्चितच अशा पद्धतीनं या अद्रकीमध्ये शेवगा बारल्याशिवाय राहणार नाही हा आम्ही सहज केलेला प्रयत्न आहे माननीय या ठिकाणी रवींद्र जावके सर या ठिकाणी आलेले आम्ही गावाच्या वतीनं या सगळ्या आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी रुजनिर्देश व्यक्त करू आणि त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या आपल्याला मी आवाहन करेन की आपण त्यांच्या सूचनेनंतर तंतोतंत पालन केलं तर मला असं वाटतं असा प्लॉट यायला काहीच हरकत नाही मी सरांचा खूप अभ्यास केला व्हिडिओचा आणि त्या व्हिडिओवरून फक्त केलेले आज सर प्रत्यक्ष बघायला आले आणि त्यामुळं पुन्हा सरांची एकदा या ठिकाणी रुजनिर्देश व्यक्त करतो आमचे मित्र दत्तू जाधव अरुण चव्हाण आम्ही 5-6 या ठिकाणी शेवगा शेतकरी झालेलो आहे प्रकाश धनेधर आणि त्या दृष्टिकोनातून खूप एक आनंद वाटतो की वेगळं आता कसं आहे प्रत्येकाचे पिंडे पिंडे मतीर भिन्न प्रत्येकाची बुद्धी विचार आणि बघण्याची दृष्टी वेगवेगळी असते परंतु या ठिकाणी निश्चित आम्ही सगळ्यांनी एकजुटीनं हा प्रयोग इथं सक्सेस केलेला आहे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही शेवगा घेतलेला आहे पुन्हा एकदा मी रवींद्र जावके सरांचे या ठिकाणी आभार मानेन आणि माझे मित्र रिटायर आमचे साहेब पंडित परशे लेबर इन्स्पेक्टर हे सुद्धा या ठिकाणी आले आणि सरांना शेतीमध्ये प्रचंड इंटरेस्ट असल्यामुळे सरांनी सुद्धा या शेवगा प्लॉटला सरांबरोबर भेट दिलेली आहे त्याबद्दल या दोघांची या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर
खूप चांगलं बोललात तुम्ही आणि एवढे मोठे शब्द माझ्यासाठी नका वापरत जाऊ. मी साधा माणूस आहे. तर या ठिकाणी धनेधर ना, प्रकाश धनेधर, प्रकाश धनेधर सरांच्या अद्रकीची त्यांची लागवड झालेली होती. तर किशोर कुलकर्णी सरांनी त्यांना सल्ला दिला की या ठिकाणी आपण शेवगाचा एक प्रयोग करूयात. तर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि मला वाटत नाही, मी अजून त्यांना विचारलं सुद्धा नाही की यांना काय स्पेशल खतं पाणी शेवग्याला दिलीत का काय, पण मला असं वाटतं की जे अद्रकाला खतं गेलीत तेच गेली, जे अद्रकीला दिलं तेच त्याच्याबरोबर गेलं, ते त्याच्याबरोबर गेलेलं. शेवग्याला काय स्पेशल आपण खतं दिलेलं नाही, स्पेशल खत नाही. हा कधीची लागवड आहे सरी ही? साधारणतः 25 जूनची आहे माझी, 14 जूनची आणि त्यांची 24-25 जूनची. 25 जूनची लागवड आहे, हार्डली 5-5.5 महिने झालेत. हो है ना. खोडं बघा मित्रांनो, अशी खोडं झालेली आहेत, अशा पद्धतीची खोडं झालेली आहेत. जे अद्रकाला खतं गेलीत तीच खतं या झाडाला दिलेली आहेत. फक्त वेळेवर यांची शेंडा छाटणी झालेली आहे, कारण हे सांगायची म्हणजे त्यांनी केली की नाही केली मला धनेंद्र सरांनी विचारायची गरज नाही, कारण ज्या फांद्यांचा विस्तार झाला आहे आणि खोडाची मजबूती झाली आहे त्याच्यावर लक्षात येतं की याची शेंडा छाटणी वेळेवर झालेली आहे, म्हणजे प्लॉटकडं लक्ष आहे. हे सिम्पटम दिसत आहेत आणि पाण्याची पानं पिवळी पडत आहेत, थोडी थोडी पाने पिवळी पडलेली आहेत खालची, पण जो प्लॉट दिसतो आहे ओव्हरऑल हा असा पूर्ण प्लॉट जो आहे हा पूर्ण हिरवागार प्लॉट आहे आणि याला फुलकळी चालू झालेली आहे. दिसते आपल्याला समोरच्या झाडाला फुलकळी, इथे फुलकळी आहे, फुलं याला चालू झालेली आहेत. तर आता अद्रकामध्ये खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन हे करणं आता याच्या पुढं जरा तारेवरची कसरत नक्कीच ठरणार आहे. तर या ठिकाणी पाण्याचा ताण त्यांना मी सजेस्ट करेल, आता अद्रकाला सांभाळता सांभाळता त्यांना पाण्याचा ताण द्यायचा आहे. तर कसा पाण्याचा ताण देतील त्याच्याबद्दल जरा चर्चा करावी लागेल. आणि जसं आपण 0-52 वगैरे सांगतो त्या सर्व गोष्टी आता प्रतिझाड त्यांना ड्रिंचिंग करावी लागेल. तर मित्रांनो, हा प्लॉट हा व्हिडिओ बनवायचा हाच पर्पज होता की अद्रकामध्ये शेवगा लागवड जर कोणी करत असेल तर करू शकता, हरकत नाही, प्रयोग करायला हरकत नाही. अद्रकामध्ये जर कोणी शेवगा लागवड करत असेल तर साताऱ्याकडे पुष्कळ अद्रकाची लागवड होते, तर सातारा सांगलीकडे जे मित्र आहेत ते सुद्धा अद्रकामध्ये शेवगा लागवड करू शकतात. दोन ओळीच्यामध्ये जरी शेवगा घेतलं झाड तरी चालतं, कारण थोडं पाण्याचं आणि खताचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येतं. ठीक आहे सर. Yeah.